पाटील पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि आज आपण भेट द्यायला चाललेलो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील बर्की धबधब्याला. तर आज विशेष म्हणजे आपल्याकडे दोन लहान मुलं आहेत, शिवन्या आणि इंद्रनील. तर या दोघांना घेऊन आज आपण धबधबा बघायला चाललेलो आहे. लहान मुलांना धबधब्याचं पाण्याचं आकर्षण असतंय, म्हणून आज पहिल्यांदाच त्यांना धबधबा काय असतोय ते दाखवण्यासाठी आज आपण चाललेलो आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बर्कीला पोचायचं कसं, इथे पाहावयाची कोणकोणती ठिकाणं आहेत, आणखी म्हणजे उकळीचा धबधबा किती आहे, चांदोली धरण किती जवळ आहे, या संदर्भात ती माहिती घेणार आहे. त्याचबरोबर इथे येण्याचा खर्च, कोल्हापूरवरून इथे यायचं म्हटलं तर खर्च किती येतोय, तर जेवायची काय सोय आहे, याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपले रोहित पाटील व्लॉग चॅनल सबस्क्राईब करा. हा धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात आहे आणि याला भेट देण्यासाठी तुम्ही दोन मार्गे जाऊ शकता. एक म्हणजे कोल्हापूर रंकाळा मार्गे कळी मार्गे करन्सफेन फाट्यावरून पुढं बर्की, आणि दुसरा म्हणजे कोल्हापूर बांबवडे पन्हाळा तसंच पुढे मलकापूर मलकापूरवरून पांढरपाणी पांढरपाणीवरून बर्की. तर ह्या मार्गे गेल्यानंतर मलकापूर मार्गे गेल्यानंचा फायदा आपल्याला जास्त आहे. इथे रहदारी आहे आणि इकडं कळी आणि करन्सफेन मार्गे गेल्यानंतर तिथे रहदारी कमी आहे आणि सिंगल रस्ता आहे, त्यामुळे तुम्ही मलकापूर मार्गे गेलेला जास्त फायदेशीर ठरते. फक्त 15 ते 20 किलोमीटर अंतर हे मलकापूर मार्गे गेल्यामुळं वाढते. बर्की गावाच्या सुरुवातीलाच एक पूल आहे आणि खाली छोटी नदी आहे. या पुलावरूनच बर्कीला जायची एकच वाट आहे. जर या पुलावर पाणी असेल तर तुम्ही बर्कीला जाऊ शकत नाही, त्यामुळे आधी चौकशी करून बर्कीला यायचं नियोजन करा. गावाच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला एका ठिकाणी पार्किंगची सोय आढळते. इथे आपल्या गाड्या पार्क करून आपण इथून पुढचा रस्ता पूर्णपणे पायी चालत जायचा आहे. बांध तलावाच्या जवळच ही पार्किंगची सोय आहे. गावात प्रवेश करताना प्रत्येकी 10 रुपये घेतले जातात आणि पार्किंगसाठी 30 ते 40 रुपये घेतले जातात. आपण आपल्या गाड्या तिथं लावल्यात, तिथं मागं, आणि इथून चालत आता आपण वर आलेलो आहे. इथं आता आपण बांध तलावावर उभा राहिलो आहे, हे बघू शकता तुम्ही. बांध तलाव आहे इथं. धबधब्याचं जे पाणी आलं आहे ते ह्या तलाव्यात साठवलं आहे पूर्ण, आणि इथून धबधबा दिसतोय बघा आपल्याला. तर इथून तिथंपर्यंत जायला 1.5 ते 1.5 तास आहे. 2 ते 2.5 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे. 2 धबधबे दिसतात तिथं, एक मोठा आणि एक छोटा. तर दोन्ही धबधबे आपल्याला पुढे गेल्यावर आता आपण बघा. मोठी वाट हळूहळू जंगलाकडे जाऊ लागते आणि ती हळूहळू निमुळती आणि छोटी छोटी होऊ लागते. जाणारी वाट ही घसरडी आहे. वाटेत थोडाफार चिक्कल आहे, शेवाळ साचल्यामुळे पाय घसरू शकतात, त्यामुळे आपण काळजीपूर्वक चालावे लागते. आणि आपण जसं जसं पुढे जाऊ तसतसं आपल्याला आपल्या पायाला जळू चिकटण्याचीही भीती असते, त्याचीही काळजी आपण या बर्की धबधब्याला येताना घेतली पाहिजे. तलावाच्या मागं आपण आपल्या गाड्या लावलेल्या आहेत आणि तिथून आता या तलाव्याला जवळ येऊन असा एक रस्ता आलाय आणि इकडे आता धबधब्याकडे जातोय. तर इथं मागं एक धबधबा आहे आणि इकडे दुसरा, असे 2 धबधबे इथं आहेत. पहिला आपण ह्या धबधब्याला जाणार आहे आणि तिथून थोडं अंतर मागल्यानंतर एक लोखंडी पुलावरून आपण त्या धबधब्याकडे जाणार आहे. खरं आता वाजल्यात 4:30, त्यामुळे आता आपल्याला एक तरी धबधबा बघायला मिळेल अशी आपण अपेक्षा करूया, कारण उशीर झालाय. आणि आमच्याजवळ 2 चिल्लर पार्ट्या असल्यामुळं आमचा चालण्याचा स्पीड ही एकदम कमी आहे. चला 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 पुढं, चला चल शिवन्या. प्लेन पठारावरून येणारी वाट हळूहळू जंगलाकडे जाऊ लागते आणि आपण जंगलाच्या कुशीत हळूहळू आतमध्ये जाऊ लागतो. याचा अनुभव आपल्याला आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं येऊ लागतो. संपूर्णपणे गर्द झाडी आणि आपण त्या गर्द झाडीतून एका पायवाटेने आत जाऊ लागतो, तेव्हा आपल्याला समजू लागतं की आपण जंगलात आतमध्ये चाललेलो आहे. एका बाजूने वाहणारं पाणी, एका बाजूनं जंगल आणि एक अरुंद पायवाट. आपल्याला धबधब्यापर्यंत जाईपर्यंत पूर्णपणे दगडी रस्ता आहे. खाली 4 फूट रुंदीचा दगडात बांधलेला रस्ता आपल्याला शेवटपर्यंत धबधब्यापर्यंत जातोय. हे काय आलं की जवळ. जिथे जिथे तीव्र चढण आहे किंवा तीव्र उतार आहे तिथे अशा प्रकारचे लोखंडी ग्रिल लावलेले आहेत, जेणेकरून या ग्रिलच्या सहाय्याने आपल्याला चढता किंवा उतरता येईल. आपण जसे जसे पुढे जाऊ लागतो तसे तसे आपल्याला पाण्याचा प्रचंड आवाजही येऊ लागतो.
वाटेमध्ये एक विसावा पॉइंट आहे. इथे आपण विश्रांतीसाठी थोडा वेळ थांबू शकतो किंवा जर तुम्ही जेवण घेऊन आला असाल तर तुम्ही इथे जेवू शकता. ही एकच जागा बसण्यायोग्य आहे. जंगलात आल्यानंतर मात्र आपल्या पायाला जळू चिकटण्याची भीती असते, त्यामुळे इथे येताना आपण ही खबरदारी बाळगली पाहिजे. इथूनच एक रस्ता खालच्या बाजूला ओढ्याकडे जाऊन दुसऱ्या धबधब्याकडे गेलेला आहे. इथे दोन रस्ते लागतात. सुरुवातीला आपण उजव्या गाडीपासून जवळजवळ आपण इकडे बघ शिवण गाडीपासून 2 किलोमीटरपर्यंत चालत आल्यानंतर आपल्याला एक फाटा लागतो आहे. ते एक फाटा ह्या खाली ओढा आहे. त्या ओढ्यावरनं लोखंडी पुलावरनं दुसऱ्या धबधब्याकडे गेला आहे आणि आपण जाणार आहे तो मोठा धबधबा मेन तो ह्या बाजूला आहे. तर गाडीपासून 2 किलोमीटर अंतर चालल्यानंतर आपण तिथपर्यंत येऊन पोचलेलो आहे. आता इथून पुढे मुख्य धबधब्याकडे आपण चाललो आहे. एक तास प्रवास करून आलेला थकवा जेव्हा आपण या धबधब्याजवळ पोचतो तेव्हा सर्व थकवा हा आपला निघून जातो. वरून पडणारे सुंदर पाणी आपले मन अगदी प्रफुल्लित करून जाते. वरून पडणारे पाणी आणि त्यामुळे तयार होणारे तुषार अगदी लांबपर्यंत येतात आणि जरी आपण धबधब्यापासून बहुत लांब उभे राहिलो तरीही आपण चिंप भिजून जातो. याची प्रचिती धबधब्याजवळ गेल्यावर नक्की येते. त्यामुळे आपल्या जवळील मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू धबधब्याजवळ गेल्यावर जपून वापराव्यात. आपण अगदी धबधब्याच्या अगदी जवळ आणि खालीही जाऊ शकतो, पण आपल्याकडे लहान मुले असल्यामुळे आपण यावेळी धबधब्यात आंघोळ करण्याचा मोह आपण टाळला. तिन्ही बाजूंनी उंचच उंच कडे आणि वरून पडणारे पांढरे शुभ्र पाणी हे नयनरम्य दृश्य पाहून आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला. तुम्ही जर जेवणाची सोय करणार असाल तर पाठीमागे बर्की गावामध्ये तुमची शाकाहारी आणि मांसाहारी घरगुती पद्धतीचे चांगले जेवण तुम्हाला तिथे मिळू शकते. या परिसरातच पावनखिंड, इळवणजुगाई, चांदोली धरण, उकळूचा धबधबा आणि गुढीपाचगणीचे पठार ही पाहण्यायोग्य प्रेक्षणीय स्थळे आहेत. वेळेचे योग्य नियोजन करून तुम्ही तीही पाहू शकता. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, तुमच्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपले रोहित पाटील व्हीलॉग चॅनेल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.